आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होते बघूया. आपण मला वाटतं गेल्या गुरुवारीच भेटलो होतो आणि गेल्या गुरुवारी विषय वेगळा होता. त्या विषयाबद्दल मी शिवसेनेचं मत परखडपणे मांडलं. पण एकूणच गेले काही दिवस म्हणा किंवा काही महिने किंवा काही एक दोन वर्ष आपण पाहतो आहोत आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मिंदे सरकार किंवा खोके सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची जी सातत्याने अवहेलना होते, मग ते महाराष्ट्रातले उद्योग पडवण्याचा विषय असेल, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल, सातत्याने अवहेलना होते. आणि आज अचानक कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या अंगात भूत संचारलेले आहे. जणू काही महाराष्ट्रामध्ये माणसं राहतच नाहीत, महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही आहे. कोणी यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजची जय बोलून नुसतंच गप्प बसायचं हे आत्तापर्यंत खूप झालं. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोच, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत मुळमुळीत प्रतिक्रिया ह्या दिल्या जात आहेत. त्या कोणाकडनं दिल्या जात आहेत? त्या ज्यांनी त्यांचा अपमान केला आहे त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांकडनं दिल्या जात आहेत. गेले काही दिवस आपण बघतो आहोत की एकूणच देशामध्ये एक दोन महत्वाच्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे आणि ती तशी व्हायला लागलेली आहे. त्यातलाच आजचा मी तिसरा विषय मांडतोय. एक म्हणजे मी काल परवाकडे शिवाजी मंदिरच्या माझ्या छोट्याशा भाषणामध्ये बोललो होतो की आपल्या देशाचे कायदे मंत्री यांनी देशाच्या न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नेमणुकींवरतीच प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. ती पद्धत ही अपारदर्शक आहे असं त्यांचं मत आहे आणि त्या नेमणुकीचे अधिकार हे पंतप्रधानांकडे पाहिजेत असं ते म्हणालेले आहेत. दुसरी एक केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे, त्याच्यात निवडणूक आयुक्तांबद्दल कोणी अपील केलेलं आहे त्याच्याबद्दल किंवा चौकशी केली त्याच्याबद्दल न्यायमूर्तींची मतं आपण वाचतो आहोत. आणि न्यायमूर्तींचं मत स्पष्टपणाने ते काल परवाकडे आलेलं आहे की या देशाला सेशनसारखा निवडणूक आयुक्त पाहिजे, की वेळ पडलीच तर अगदी पंतप्रधानांवरती जरी कारवाई करण्याची वेळ आली तरी तो मागे हटता कामा नये. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे असं मी वाचतोय की निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत सुद्धा तपासायला पाहिजे आणि गरज वाटली तर बदलायला पाहिजे. मग माझं मत आणखीन थोडं पुढचं जे तिसरा मुद्दा जो म्हणालो तर हाच आहे की आजपर्यंत आपल्या देशाला आता 75वा हा स्वातंत्र्य दिन आपण पाहिला, 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली. साधारणतः एक प्रघात आहे की ज्याचं सरकार केंद्रात असतं त्यांचीच माणसं किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं ही देशातल्या विविध राज्यां किंवा सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते, जरासा एक शब्द वापरतो कोणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतोय की वृद्धाश्रमात ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का, हा सुद्धा एक आता प्रश्न केंद्र सरकारला विचारायला पाहिजे. आणि राज्यपाल नियुक्तीचे सुद्धा निकष हे ठरवायला पाहिजेत असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. राज्यपाल हे आपल्या महामहिम राष्ट्रपतींचे दूत असतात, राष्ट्रपती हे निपक्ष असायला पाहिजेत ते असतात, आणि त्याचप्रमाणे राज्यपाल सुद्धा हे निपक्ष असायला पाहिजेत. राज्यामध्ये जर काही पेच प्रसंग उभा राहिला तर त्याची सोडवणूक राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारच्या मध्यस्थीने करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे असा आपला हा एक समज आहे. मात्र ज्यांचं सरकार केंद्रात असतं त्यांच्याच विचारसरणीची माणसं ही राज्यात राज्यपाल म्हणून पाठवल्यानंतर राज्यपाल जे काही बोलतात ते मला असं वाटतं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण आपले राज्यपाल तुम्हाला माहिती आहेत, आता त्यांना मी राज्यपाल म्हणणं हे सोडून दिले कारण राज्यपाल पदाचा मी नेहमी मान बहुमान करत आलो तो या पुढेही करेन. पण कोणीही व्यक्ती केवळ राज्यपाल पदाची झूल त्यांच्यावरती पांघरली म्हणजे लगेच त्यांनी वेडवाकडं काही बोलावं हे मात्र मी आणि आपला महाराष्ट्र काही मान्य करेल असं मला वाटत नाही. आपल्याला सर्वांना आठवत आहे की काही दिवसांपूर्वी आपण इथेच भेटलो होतो, तेव्हा या कोश्यारींनी मुंबई ठाण्यातल्या परिसरातील मराठी माणसाचा अपमान केला होता आणि तेव्हा मी म्हटलं होतं की यांना आता कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यानंतरही हे महोदय थांबले नाहीत. त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जुन्या काळातला आदर्श
त्याच्यावरती आमचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख चांगले म्हणाले की बाप हा बाप असतो, तो जुना आणि नवा कसा काय म्हणणार तुम्ही, त्याच्यामुळे आदर्श हा आमचा आहेच, ते आमचं दैवत आहे। हळूहळू मला असं वाटते की ही जी काही शक्कल आहे ती केवळ या राज्यपालांच्या काळी टोपीतून आलेली नाहीये, त्याच्या मागे कोण आहे, या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे हे सुद्धा शोध घेण्याची वेळ आलेली आहे। कारण हळुवारपणाने महाराष्ट्रातल्या आदर्शांचा अपमान करायचा, सावित्रीबाई फुलेंबद्दल पण असेच बोलले होते, पण आपणही तेव्हा जाऊ द्या असं होतं कधी कधी, जाऊ द्या असं होतं कधी कधी, सातत्याने अपमान करत राहायचा आणि हळुवारपणाने महाराष्ट्राच्या मनातले महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेले आदर्श पुसून टाकून मग आपलीच जी भाकड म्हणजे त्यांची जे काही नेते मंडळी आहेत त्यांचे आदर्श म्हणून एक प्रतिमा जनतेच्या मनात बिंबवण्याची आणि ठसवण्याची ही त्यांची जी काही सतत चाललेली वृत्ती आहे किंवा चाल आहे हिचा आम्ही निषेध तर केलेलाच आहे। गावोगावी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले, कोणीतर मी असं पाहिलं त्यांचं त्यांचं म्हणजे एक धोतर घेऊन जाळलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। आता हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत आहेत। महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातमध्ये घेऊन गेले, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, काल तर मी असं ऐकलं की कॅबिनेट मीटिंग ही सुद्धा मुख्यमंत्री होतो, अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही पुढे ढकलली जाते। तशी काल काय अपवादात्मक परिस्थिती होती, तर अपवादात्मक परिस्थिती ही त्यातले बरेचसे लोक हे गुजरातमध्ये प्रचाराला गेले, म्हणजे यांना महाराष्ट्र उघड्यात पडले त्याची खंत नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होतोय त्याची खंत नाही आहे, त्याची चिंता नाही, मग काहीतरी गोलमाल उत्तर द्यायचं आणि वेळ मारून न्यायची, त्यात आणखीन भर म्हणजे ज्या विचारसरणीची मी व्यक्ती म्हणालो त्याच विचारसरणीचे म्हणजे भाजपाचे प्रवक्ते ते कोण त्रिवेदी का काय सुधांशू, म्हणजे एकदम असं खोकल्यासारखं वाटतं सुधांशू, तर ते त्यांना एक उबड आली आणि ते पण काहीतरी बोललेले आहेत। म्हणजे हा मी आता पक्षाबद्दल बोलावं का त्यांच्या विचारसरणीबद्दल बोलावं हा शोध तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होतोय। त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रातल्या गावांवरती कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगतायत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण आज महाराष्ट्रामध्ये ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे, या सरकारला मुख्यमंत्री आहेत का काही कळत नाही, कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत। त्यांना विचारलं तर ते सांगतील मी काळजी करू नका, पंतप्रधानांना मी सांगितलेलं आहे, पंतप्रधान म्हणाले त्यांनी 40 गावं घेतली तर घ्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर 100 गावं आम्ही महाराष्ट्राला देऊ, असंही ते कदाचित सांगू शकतील, पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहे। उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सर्वासर्व करतायत, पण सांगण्याचा मुद्दा काय की पक्षाचे किंवा राज्याचे मुख्यमंत्री विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीतले हे त्यांच्या वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू चालू शकतात का, आणि ते जर नसेल तर मग बोंबईच ना, बोंबई जे काय बोलले हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोललेत का, म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा हा प्रयत्न, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राचे उद्योग धंदे इतरत्र पळून महाराष्ट्र बेकार कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांचा पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आणि मला असं वाटतं बरेच जण आज पवारसाहेब पण बोललेत, स्वतः उदयनराजे बोललेत, संभाजीराजे पण बोलत आहेत, आणखीन सगळेच बोलत आहेत। आता वेळ आलेली आहे की जर ह्या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर या महाराष्ट्र द्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे आणि या 2-3 दिवसात 2-4 दिवसामध्ये आपण वाट बघूया। मी तमाम महाराष्ट्रप्रेमींना आवाहन करतोय, आवाहन म्हणजे विनंती करतो आहे की हे असंच चालत राहिलं तर आपल्या डोळ्यात देखत आपल्या या शूरवीर म्हटल्या जाणाऱ्या राज्याची ही आबरू किंवा आबरूची लखतर ही वेशीवरती ही टांगतायत आणि ती आपल्याला नुसतं बघत बसावी लागतील। म्हणून आपण आत्ताच वेळ आहे सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्र द्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे। मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, काय करायचं आहे, ते या सगळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत मग मी पक्ष वगैरे बाजूला ठेवून सगळ्यांना आवाहन करतोय, अगदी भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्र प्रेमी लोक जरी सोबत आले तरी त्यांना सुद्धा मी आमंत्रण देतोय की तुम्ही या, कारण पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता आणि राज्य चिरडलं जाणार असेल तर मग आपण मात्र छत्रपतींचं नाव घ्यायला नालायक आहोत। म्हणून या 2-4 दिवसामध्ये या सगळ्यांना मी बोलवतोय सगळ्यांनी एकत्र यावं आणि केंद्राला सुद्धा सांगतोय की हे चाळी आता बस झाले, आपण इकडे जे सॅम्पल पाठवलेले आहे त्या सॅम्पलला परत त्याच्या घरी पाठवा, दुसरीकडे कुठे अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तिकडे पाठवा, पण आमच्याकडे हे सॅम्पल नको, याला परत घेऊन जा, नाहीतर आम्हाला काही ना काहीतरी म्हणतोय याचा अर्थ
जेव्हा काही करू तेव्हा लक्षात येईल, पण आंदोलन केल्याशिवाय आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही। म्हणून परत एकदा या गोष्टीचा नुसता निषेध असो किंवा हे स्लिप ऑफ टंग असं नाही आहे, ही स्लिप ऑफ टंग एकदाच होऊ शकते, सारखी सारखी होऊ शकत नाही। आणि मी जी तुम्हाला आता काही दोन तीन गोष्टी सांगितल्या त्याचा जर का विचार केला तर मला असं वाटतं की हीच वेळ आहे, आत्ताच वेळ आहे। कारण आत्ता ही वेळ जर का गेली तर आपला महाराष्ट्र, यांनीच जाहिरात केली होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तर हे महाराष्ट्र आपला कुठे नेऊन ठेवतील याचा आपल्याला अंदाज सुद्धा लागणार नाही। म्हणून परत एकदा सगळ्यांना, जे महाराष्ट्र प्रेमी आणि या महाराष्ट्र द्रोह्यांचे जे विरोधक आहेत, कारण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असं मी मानत नाही, महाराष्ट्र विरोध्यांचा विरोधी जो कोणी आहे, महाराष्ट्र प्रेमी जे आहेत, त्यांना सगळ्यांना एकत्र येण्याचं मी एक आवाहन करतोय आणि त्याची वाट बघतोय। आता शिवसेना, शिवसेनेला जे पाहिजे ते करणार आहे। जर सगळे पक्ष एकत्र येऊन, माझं मत आहे की काहीतरी मोठं महाराष्ट्रात राज्यव्यापी असं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे, म्हणजे दंगा फसाद नव्हे तर एक शांततापूर्ण महाराष्ट्र बंद असेल किंवा आणखीन काही असेल, की जेणेकरून केंद्र सरकारला पण कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्यापेक्षांचा प्रदेश नाहीये। सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात त्या संदर्भात? मी आता तुम्हाला त्यासाठी बोलवलेलं आहे की तुमच्या माध्यमातून जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, आणि त्याच्यात मी तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला म्हणून मी म्हणलं की भाजपमधले सुद्धा महाराष्ट्र प्रेमी, असं काही नाहीये की भाजपमध्ये महाराष्ट्र प्रेमी नाहीये, भाजपमध्ये सुद्धा काही महाराष्ट्र प्रेमी जरूर आहे। आता कायदेशीर कारवाई बद्दल मी बोललो ना, की जिथे न्यायमूर्तींच्या नेमणुकीबद्दल देशाचे कायदा मंत्री शंका उपस्थित करतायत, हा एक मोठा गंभीर विषय आहे, फारच गंभीर आहे, आणि त्याची दखल न्यायालयाने घ्यायलाच पाहिजे, ती मला वाटते ते घेत आहेत। कारण केंद्राचे आपले केंद्रीय कायदा मंत्री जर असं म्हणत असतील तर मग आपण न्याय मागायचा कोणाकडे, न्याय मागाचा कोणाकडे? कारण ती जी एक तो न्यायवृंद त्याला एक शब्द आहे किंवा कोलोजियम, हीच पद्धत त्यांना रद्द करून जर न्यायमूर्तींच्या नेमणुका सुद्धा त्यांना करण्याचे अधिकार, जसं निवडणूक आयुक्तांबद्दल जे काय आता न्यायालयाने प्रश्न विचार उपस्थित केले, तसंच मुख्य न्यायाधीश असो इतर न्यायाधीश असो यांची सुद्धा नेमणुकीचे अधिकार केवळ पंतप्रधानांकडे द्यायचे असतील तर मग त्याच्यापेक्षा न्यायालय बंद केलेली बरी। आणि म्हणूनच मला वाटतं की न्यायालय सुद्धा जागरूक आहे, न्यायदेवता आपण आंधळी म्हणतो पण ती काय बहिरी नसते, हे सगळे वक्त शब्द आणि शब्द ती ऐकते आणि याच्याबद्दल सुद्धा न्यायदेवता काय इलाज करायचं ती करेल। राऊत साहेबांची सिक्युरिटी काढून घेतली, त्यांच्या घराची रेखी केली जाते, पण आता ह्या नवीन पायंडा पडलाय का महाराष्ट्रात की सत्ता असली की विरोधकांच्या सिक्युरिटी काढून घेणे? मला असं वाटतं जेव्हा आमची सत्ता होती आणि ती जेव्हा परत येईल त्यावेळेला आम्ही पूर्णपणे ही व्यवस्था जी आहे, सुरक्षा व्यवस्था ही पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवरती सोपवली होती, की ज्यांना ज्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे त्यांना सुरक्षा जेवढी आवश्यक आहे तेवढी दिली गेलीच पाहिजे। अनावश्यक सुरक्षा हा भाग वेगळा आहे, पण संजय राऊतबद्दल मला नाही वाटत कोणी असं म्हणेल की याला अनावश्यक सुरक्षा होती, पण जिथे संजय राऊतांच्या वाईटावरतीच टपलेली लोकं आहेत तिकडे सुरक्षा काढल्यानंतर जर काही घडलं, घडणार नाही पण घडलं तर ती जबाबदारी त्यांची राहील। तुम्ही सगळे जे मुद्दे उपस्थित केले आणि महाराष्ट्र बंदची हा तुम्ही त्या दृष्टीनं भूमिकाही व्यक्त करताना दिसत आहात, पण भाजपचे नेते आणखी एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित करत आहेत की राहुल गांधी महाराष्ट्रात येतात, सावरकरांच्या बाबतीत बोलतात आणि उद्धवजी फक्त आपण त्यांच्या विधानाशी सहमत नाही इतकीच भूमिका मांडतात। शिवसेना पण छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांनी आम्हाला सावरकरांचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करू नये, आणि म्हणून मला असं वाटतं की सावरकरांचा अपमान झालं की आम्ही सुद्धा गप्प राहिलो नाही, मी तत्काळ प्रेस घेऊन त्यांना सांगितलं, नंतर राहुल गांधींनी तो विषय टाळला, मात्र त्यावेळेला जसे हे अंगावर आले होते तसे अंगावर यांच्या का नाही जात, आता कोणालाही जोडे मारणार? साहेबांनी जे सांगितलंय त्याच्यावरती तुमचं एक फक्त जोडतो की उद्धवजींनी तर इशारा दिलाच होता, पण शिवसेनेकडून महाविकास आघाडीला तडे पडतील असं स्वतः बोललेले, हा म्हणजे हे साहेब शिवसेना पक्षप्रमुखांच्या वतीनं बोललो की आम्हाला परवा नाही अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला तडे पडतील, ऐक्य धोक्यात येईल आणि मी सहन करणार नाही, एवढी ठाम भूमिका माननीय पक्षप्रमुखांनी घेतलेली आहे। तशीच भूमिका आता या मिंदे गटाने घ्यावी। मी आता सांगितलं तुम्हाला की येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्याला हा विषय
तडीस न्यावा लागेल आणि तोपर्यंत जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे जे शिवछत्रपती प्रेमी आहेत, फुले प्रेमी आहेत, त्या सगळ्यांनी, कारण छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हे कोश्यारी बुवा किंवा ते काय मगाशी मग काय बोलतो सुधांशू हां ते कुठे असते आणि कोणत्या वेशात असते याचा पत्ता लागला नसता. तसंच सावित्रीबाई फुले झाल्या नसत्या तर महिला शिक्षणाचं काय झालं असतं. तर एकूणच हे आता अति झालं, ज्याला काही आगापिछा नाही अशी लोकं राज्यपालपदी नेमली जात आहेत आणि राज्यपाल पदाची अवहेलना होते, पर्यायाने महाराष्ट्राची होते. नाही, मैंने जैसे अभी अभी कहा कि पिछले कुछ दिनों में हम लगातार ये देख रहे हैं कि महाराष्ट्र का अपमान होते जा रहे हैं. एक तो जब से ये मिंडे सरकार महाराष्ट्र में आई है उसके बाद लगातार सिलसिला जारी है कि महाराष्ट्र से एक एक करके उद्योग बाहर जा रहे हैं, उद्योग बाहर जा रहे हैं, इसमें कमी पड़ रही है. इसलिए हमारे जो राज्यपाल महोदय, मैं उनको राज्यपाल महोदय नहीं कहूँगा आपसे, क्योंकि राज्यपाल पद का आदर करना चाहिए और जिसका आदर मैं करता हूँ, लेकिन इस व्यक्ति कोश्यारी बार बार महाराष्ट्र के खिलाफ या महाराष्ट्र का अपमान करते जा रही है. कुछ दिनों पहले उन्होंने हमारे सावित्रीबाई फुले के बारे में कुछ गलत कहा, उसके पहले मुंबई थाने में रहने वाले मराठी लोगों का अपमान किया, और अब तो हद हो गई. हमारे जो दैवत है छत्रपति शिवाजी महाराज, उनको उन्होंने पुराने आदर्श कर उनका उल्लेख किया. ये पुराना आदर्श क्या होता है? और इसलिए हमारे जो जिला प्रमुख है, मुझे लगता है कोल्हापुर के जिला प्रमुख, उन्होंने एक अच्छा मिसाल दिया. उन्होंने कहा बाप तो बाप होता है, नया बाप पुराना बाप ये क्या चीज़ होती है. तो ऐसे जो लोग होते हैं इनको तुरंत यहाँ से हटाना चाहिए. और मैंने जैसे कहा कि अब एक दो विषय पर विवाद या चर्चा हो रही है, जैसे हमारे देश के लॉ मिनिस्टर है किरण रिजिजू, उन्होंने कहा, उन्होंने तो आशंका जताई है कि जो भी हमारे जस्टिस होते हैं उनकी नियुक्ति होती है उसके लिए कोलिजियम होता है, उसके ऊपर उन्होंने आशंका जताई है कि ये इसमें अपारदर्शकता है और वो अधिकार प्राइम मिनिस्टर को होने चाहिए. मतलब ये जो पूरी संस्था है, न्याय संस्था, वो भी आपके हाथ में वो लेना चाहते हैं, जिसका विरोध तो होना चाहिए और उसके ऊपर कार्रवाई कोर्ट तो करेगी. साथ ही साथ और एक विवाद चल रहा है, एक केस चल रही है सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशनर के बारे में, और उसमें हमारे जो न्यायमूर्ति साहब है उन्होंने कहा है कि ये इलेक्शन कमीशनर कैसे उनको नियुक्त किया जाता है, उसके ऊपर भी एक चर्चा होनी चाहिए, उसकी कुछ तो सिस्टम होनी चाहिए. और इसी तरीके से गवर्नर या राज्यपाल कौन नियुक्त करता है, क्या क्राइटेरिया है? अब तक तो ऐसे माना जाता है और हमने देखा है कि जिसकी सरकार केंद्र में होती है वो उनके मर्जी से उनके व्यक्ति अलग अलग राज्य में भेजते हैं. स्वाभाविक है जो भी व्यक्ति वो राज्य में भेजते हैं वो उनके विचारधारा के अनुसार चलते हैं. और अब ये सवाल उठता है कि जो हमारे कोश्यारी शिवाजी महाराज जी के बारे में जो उन्होंने कहा, सावित्रीबाई फुले के बारे में उन्होंने कहा, तो विचारधारा की अगर बात करें तो ये क्या भाजपा की विचारधारा है? दूसरी बात, ये थोड़ा कम हो रहा है या इससे शायद नज़र हट जाए, इसलिए हमारे जो पड़ोसी राज्य है उसके जो मुख्यमंत्री है बोम्मई, ऐसे लगता है कि उनके शरीर में भूत ने प्रवेश किया है, अंगद भूत है तो मंटो ना, और क्या कैसे पता नहीं हमारे 40 गांवों पर उन्होंने दावा ठोक दिया. तो क्या महाराष्ट्र में लोग रहते नहीं है? महाराष्ट्र में क्या हिम्मत नहीं रही बाकी? महाराष्ट्र का स्वाभिमान वगैरह हमने कुछ छोड़ दिया? और ये ऐसे कोई भी आएगा और हमारे खिलाफ कुछ भी बकते चले जाएगा, ये अभी बर्दाश्त नहीं होगा. और इसलिए मैंने कहा कि अब समय आया है, ये सारी जो बातें हैं हम अनदेखी करें तो शायद आगे जाकर हमें कुछ दिखाई नहीं देगा. तो अब समय है और मैं आपके माध्यम से जितने सारे महाराष्ट्र के प्रेमी हैं, छत्रपति शिवाजी महाराज जी के प्रेमी हैं, फुले शाहू अंबेडकर सब प्रेमी हैं, भक्त हैं, उनको मैं कहता हूँ चलो पार्टी बाजू में रखते हैं. अगर हमारा राज्य रहेगा तो हम रहेंगे. देश तो बड़ा है, देश तो रहना ही चाहिए, लेकिन राज्य की अस्मिता, राज्य का स्वाभिमान, उसको अगर ठेस पहुंचती है तो हमें इकट्ठा आकर उसका विरोध करना चाहिए. और कुछ दिन इंतजार करेंगे, 2-5 दिन इंतजार करेंगे. अगर ये जो पार्सल है वो आया था अमेजॉन से, वो अमेजॉन से वापस जाए तो अच्छा है, नहीं तो उसको वापस भेजना पड़ेगा. और नई कोई काबिल व्यक्ति महाराष्ट्र में इस स्थान पर आनी चाहिए, अन्यथा हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा. जैसे महाराष्ट्र बंद की बात हो या विराट मोर्चा की बात हो या
देखा जाएगा, सबको साथ में लेकर हम तय करेंगे। अरे एक बार आयकर मैंने कहा ना कि हमारे यहाँ तो मुख्यमंत्री पहचान कौन, जैसे मुख्यमंत्री कौन, और लगातार ये उप मुख्यमंत्री कुछ बातें करते जा रहे। मुख्यमंत्री को तो हिम्मत नहीं है इसके खिलाफ कुछ बात करने की। स्वाभाविक है, ऊपर वाले की मर्जी, जो ऊपर वाले कहेंगे उनको वहाँ जैसे बोलना पड़ता है। तो जो कर्नाटक के मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष के हैं, उन्होंने जो अचानक बात छेड़ी है, क्या उसको ऊपर से आशीर्वाद है या ये केंद्र की मानसिकता है, ये भी स्पष्ट होना चाहिए। और ये विरोध करेंगे हम, जाने नहीं देंगे, ये फिजूल की बातें हैं। आप स्वयं मतलब अपने राज्य के बहुत सारे मंत्री तो गए गुजरात में प्रचार के लिए, ऐसे मैंने पढ़ा। आपने कहा जैसे आपने भूमिका ली थी वीर सावर जी के मामले में, आपने जैसी भूमिका ली थी वीर सावर जी के अपमान के मामले की, हम यूपीए से मतलब महाविकास आघाड़ी से बाहर तक बात पड़ेंगे, हमने स्पष्ट किया। तो ये सरकार, ये तो देखो हम ये क्यों कह सकते हैं, ये इनको इनको वहाँ कुर्सी पर कुर्सी को चिपक के बैठना है, ये लाचार है। ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और उस महाराष्ट्र के हम मुख्यमंत्री हैं, ये भावना उनके मन में नहीं है। हम मुख्यमंत्री, हम मतलब वो बने वो ऊपर वाले की मेहरबानी से, दिल्ली वाले की, तो दिल्ली के खिलाफ क्या कहेंगे, क्या वो कुर्सी छोड़ सकते हैं, हिम्मत है उतनी। और ऐसे महाराष्ट्र का अपमान सहना, क्या ये बाला साहब का हिंदुत्व है? मला कळत असं आहे की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्र सरकार आहे का गुजरात सरकार आहे? मला गुजरात बद्दल आदर आहे, गुजराती जे इथे खूप राहतात वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहतात त्यांच्याबद्दल मला आदर आहे। पण असा काय प्रकार आहे, महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेला कर्नाटकात सुट्टी असते का, मध्य प्रदेशमध्ये असते का, हा कोणता नवीन प्रकार? उद्या पाकिस्तानच्या निवडणुकीसाठी पूर्ण देशात सुट्टी जाहीर करतील काय सांगावं? पवार साहेब महाविकास आघाडी पर आरोप लगाया कि महाविकास आघाड़ी ने जो श्रद्धा ने शिकायत की थी पुलिस ने महाविकास आघाड़ी सरकार के दौरान, क्या श्रद्धा पाटकर? ठीक है, ये विषय बड़ा है, अलग है, गंभीर है, इस विषय में आप मत लीजिए, अलग से इसके ऊपर बात। राहुल गांधी, मग तेजस्वी यादव, अखिलेश यादव वगैरह अजून पुढे जाहीर नाही केलेले आहे। आजची ही प्रेस कॉन्फरन्स मी बोलले तेवढ्या पुरती सीमित ठेवूया, त्याच्यानंतर तुझा जे विषय उद्धव ठाकरे यांनी आता पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्यावर सरकारवर टीका केलेली आहे। मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जातोय असं त्यांनी म्हटलं, आणि त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या गेल्या काही दिवसातल्या काही वक्तव्यांचा देखील उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे। ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केलं जातं का, प्रश्न आम्हाला पडतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्याचबरोबर राज्यपाल पदासाठी सुद्धा निकष ठरवायला हवे, कारण राज्यपाल निष्पक्ष असावेत असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले, आणि शिवसेनेला जे करायचं ते शिवसेना करून दाखवणारच असा निर्धार देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदचा इशारा देण्यात आलेला आहे, आणि या महाराष्ट्र बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना केलं, आणि त्याचबरोबर भाजपमध्ये सुद्धा काही महाराष्ट्र प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा सामील व्हावं असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत पत्रकार परिषदेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।